नक्कीच या ठिकाणी रोमांचक असा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. स्पीडअप घ्यायचंय, चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण सज्ज आहे. सलामीचे फलंदाज मैदानात दौळेपाडा संघाचे. या ठिकाणी नक्की स्ट्रायकर एंडला येतो सुनील नावदलेला असा फलंदाज दौलेपाडा संघाचा. तसेच नॉन स्ट्राईकला येतो हर्षद गोलंदाजी मार्कवर दसे संघाचा. अख्तर शोएब अख्तर सखचा चांगला असा वेगवान गोलंदाज दसे संघाकडनं. सामन्याला सुरुवात होते, नक्कीच असा रोमांचक असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी प्रेक्षक पण आपल्याला सहकार्य करतात चांगल्या प्रकारे. असेच सामने या ठिकाणी चालू आहेत चांगल्या प्रकारे. या ठिकाणी पहिला चेंडू सामना करतोय तर सुनील. बघू द्या दौळेपाडा विरुद्ध दसई रोमांचक असा सामना. पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने मारला फटका. संघाचं खातं या ठिकाणी सुनीलने खोललंय. चांगल्या अशा प्रकारे मारलेला फटका. एकच धावर समाधान मानावं लागेल त्या सुनील यांना. नक्कीच या ठिकाणी रोमांचक असा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. दौळेपाडा आणि दसई दोन्ही संघ नावदलेले असे आहेत. आजच्या दिवशीचा क्वालिफायचा हा सामना आहे. या सामन्यात जो जिंकेल तो सेमीफायनलचा सामना खेळेल. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारला फटका. कणकणीत चौकार डीजे. या ठिकाणी नक्कीच चेंडू अडकला होता. चांगला असा चौकार मारला होता या ठिकाणी अर्चदाने. पटका खरंच बघण्यासारखा होता. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, परंतु अर्चदने चांगला असं प्रत्युत्तर दिलं अख्तरला. सूर्यकाशी पटकेबाजी म्हणावी लागेल. सलामीचा फलंदाज दौळेपाडा संघाचा नावदलेला अशी फलंदाज सुनील आणि हर्षद. स्ट्राईकला येतो हर्षद, काय करतोय बघू द्या. एक चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मारलेला फटका बघू द्या. क्षेत्ररक्षक चेंडू खाली या ठिकाणी सुंदर असा जेल घेतलेला आहे. पहिलाच झटका बसलाय तो हर्षदच्या रूपाने दौळेपाडा संघाला. डीजे यशस्वी. पहिलाच झटका बसलाय तो दौळेपाडा संघाला हर्षदच्या रूपानं. हर्षद नंतर त्याची जागा घेऊन येते नवीन फलंदाज मैदानात. रिजवान नावदलेला असा फलंदाज, षटकारांचा बादशाह म्हणून ओळखला जातो हा दौळेपाडा संघाचा फलंदाज. बघू द्या आजच्या क्वालिफायच्या सामन्यात कशी कामगिरी करतो या ठिकाणी. तसेच सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात सुनील. हर्षदची विकेट गेल्यानंतर पूर्ण जबाबदारी आता सुनीलवर. आणि रिजवान नॉन स्ट्राईकला येतो रिजवान, स्ट्राईक एंडला येतो सुनील. बघू द्या अख्तर शोएब अख्तरच्या वेगवान गतीने सारखा गोलंदाज. दसई संघाचा हा गोलंदाज चांगल्या प्रकारे या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बघू द्या पुढील चेंडू. या ठिकाणी पुन्हा एकदा उंचान मारण्याच्या प्रयत्नात लॉंग लेगला गेलेला फटका. बघू द्या वन बाउन्स टू बाउन्स चौकार डीजे. नऊ चांगल्याशी सुरुवात म्हणावी लागेल. आतापर्यंत दोन चौकार आलेत, एक हर्षदने तर एक सुनीलने. चांगल्याशी फलंदाजी म्हणावी लागेल दौळेपाडा संघाकडनं. संघाचं खातं या ठिकाणी चांगल्या प्रकारे ओपन केलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या या ठिकाणी बघायला मिळते आपल्याला.
तसेच अख्तर गोलंदाजी मार्कवर, दसे संघाचा नावाजलेला असा गोलंदाज पहिल्या षटक या ठिकाणी घेऊन येतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारला फटका या चेंडूवर, बघूया किती धावा मिळतात. एकच धावर समाधान मानावं लागेल ते सुनीलला. चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं आपल्याला. धावसंख्या एकने पुढे जाते, धावसंख्या होते ती दसे धवळेपाडा संघाची, एक गडी बाद 10. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना झाला, चांगली अशी धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय. व्हाईट चेंडू, या चेंडूवर व्हाईट प्लस 1 म्हणजेच 2 धावा. नक्कीच 2 धावांनी संघात, संघाच्या धावसंख्येत 2 धावांनी भर पडते, धावसंख्या 2 ने पुढे जाते. चांगली अशी सुरुवात मानावी लागेल दौडेपाडा संघाची. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या होते ती 12, एक गडी बाद 12. अजूनही मला वाटतंय पहिला षटक चालू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल अख्तर यांचा. सामना करते तो सुनील. सुनील काय करतोय आपल्या बॅट मधून उंच ऑन मारण्याच्या प्रयत्नात, कणकणीत वन बाउंस चौकार. डीजे तीन चौकार आले संघाची, धावसंख्या झाली ती टोटल एक गडी बाद 16. चांगली अशी धावसंख्या म्हणावी लागेल पहिल्या षटकानंतर. 16 सरासरीने या ठिकाणी धावा जमवतात दौळेपाडा संघाचे सलामीचे फलंदाज सुनील. अजूनही मैदानात कायम, पूर्ण संघाची जबाबदारी. हर्षदची विकेट गेल्यानंतर पूर्ण जबाबदारीने या ठिकाणी फलंदाजी करताना दिसतोय तो सुनील. नक्कीच आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर धावांचा डोंगर उभा करावा लागेल. याच धानिवली संघाने फायनलमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे, त्यांना आज कोणता संघ फायनलमध्ये येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. नक्कीच येणाऱ्या 2 सामन्यात आपल्याला बघायला मिळणार आहे धानिवली विरुद्ध फायनलचा सामना कोण खेळणार आहे, नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी. या संघांमध्ये जो विजय संघ असेल तो टोकोड्या संघाविरुद्ध सेमी फायनलचा सामना खेळेल. या सामन्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो टोकोड्या संघाविरुद्ध सेमी फायनलचा सामना खेळेल. नक्कीच दुसरा सेटअप घेऊन येते तो कार्तिक, दसे संघाचा नावाजलेला असा गोलंदाज कार्तिक. पहिला चेंडू घेऊन येते, सामना करतोय तो रिजवान. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धावर समाधान मानावं लागेल ते रिजवान यांना, चांगली अशी फलंदाजी मानावी लागेल. स्ट्राईक रोटेट करताना रिजवान, सुनील चौकार मारतोय. रिजवानला माहित आहे सुनीलची बॅट टापलेली आहे, स्ट्राईक रोटेट करून चांगला असं क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला दौळेपाडा संघाचं. स्ट्राईकला येतो सुनील, लगातार 2 चौकार टोरले मागच्या षटकामध्ये. कार्तिक यांचा पुढील चेंडू, पहिल्या चेंडूवर सिंगल आली, बघूया सुनील काय करतोय. रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नात फटका या ठिकाणी फसलाय आणि सुनीलला माघारी परतावं लागतंय. डीजे सत्रावर खतरा, सुनीलला माघारी परतावं लागतंय. दौळेपाडा संघाचा सलामीची जोडी या ठिकाणी, तंबूत परत, नवीन फलंदाज मैदानात तयार भूषण. आता पूर्णपणे संघाची पूर्ण जबाबदारी रिजवान आणि भूषणवर आहे. सलामीचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत, तसेच चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल कार्तिक यांची. दसे संघाचा गोलंदाज, महत्वाचा विकेट घेतला सुनील यांचा, जो नक्कीच विकेट आपल्याला पाहिजे होती त्याची गरज होती आणि कार्तिकने ते दाखवून दिले की मी विकेट्स मिळवणार. आणि सलामीच्या जोडीला या ठिकाणी बाद झालेलं आहे दौळेपाडा संघाचा फलंदाज रिजवान. काय करतोय बघू द्या. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात लॉंगनला मारलेला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी जेलबाद होतोय रिजवान. रिजवानच्या रूपाने तिसरा झटका बसतोय तो दौले
दोन चेंडूवर दोन सलग विकेट मिळवले त्या कार्तिकेयने, चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. सुनील आणि रिजवानचा महत्त्वाचा जो विकेट, दोन चेंडूवर सलग दोन विकेट, हॅट्रिक चान्स आहे या गोलंदाजाला, चांगली अशी कामगिरी करण्याची. पूर्ण मुसाने आपली जबाबदारी ठेवलेली आपल्यावर, चांगली अशी गोलंदाजी करता या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानात प्रथमेश, स्ट्राइकला येतो भूषण. भूषण काय करतोय या ठिकाणी, हॅट्रिकची चान्स आहे कार्तिकला, चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. या ठिकाणी दोन ज्या महत्वाच्या विकेट्स होत्या त्या एकदा कार्पेटच्या लगत मारलेला फटका, क्षेत्ररक्षक कायस या ठिकाणी या चेंडूवर दोन धावा समाधान मानावं लागेल ते दवळेपाडा संघाला. हॅट्रिकचा चान्स होता परंतु चांगला असा टाकलेला चेंडू, तितकंच चांगलं असं प्रत्युत्तर, दोन धावावर समाधान मानावं लागेल ते भूषण यांना. धावसंख्या दोनने पुढे सरसावते, धावसंख्या होती ती दवळेपाडा संघाची तीन गडी बाद 19. कार्तिक यांचा पुढील चेंडू, सामना करतोय तो भूषण, उंचावून मारण्याच्या प्रयत्नात बॅटची तडा, पंचांचा इशारा येतो, यस इट्स इज विकेट. भूषणच्या रूपानं चौथा झटका बसलोय धवलेपाडा संघाला. कामगिरी म्हणावं लागेल या गोलंदाजी, आपल्या गोलंदाजी तब्बल तीन विकेट्स मिळवल्या आहेत, महत्वाच्या फलंदाजाला या ठिकाणी बाद केले. चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल कार्तिक यांची. अनिकेत नवीन जो बॅट्समन मैदानात तयार होते, अनिकेत भूषण यांची आत्ताच विकेट गेली, चांगली अशी फलंदाजी करत होते परंतु तितकाच चांगला असा झेल पकडून यष्टी रक्षकाने भूषणला माघारी परतावं लागलंय. खरंच पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर ज्या महत्वाच्या दोन विकेट्स मिळवत्या त्या कार्तिकने मिळवल्या, त्यानंतर एक दुहेरी धाव आली, पुन्हा एकदा विकेट, म्हणजे आपल्या ओव्हरमध्ये हॅट्रिक या ठिकाणी घेतले पूर्ण ओव्हरमध्ये. चांगल्या अशा प्रकारे तीन विकेट्स मिळवल्या या गोलंदाजाने, चांगली अशी कामगिरी म्हणावी लागेल. अगदी आता अनिकेत व पूर्ण जबाबदारी या आपल्या धवळेपाडा संघाच्या सलामीच्या जोडी बाद झाल्यानंतर भूषणला सुद्धा माघारी परतावं लागतंय, पूर्ण जबाबदारी आता अनिकेत आपल्या खांद्यावर घेतोय. बघूया कार्तिक यांची चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे कोलवट टप्प्याचा हा चेंडू, तितकं चांगलं असं प्रत्युत्तर, या चेंडूवर एकच धावावर समाधान मानावं लागेल. या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय, दुसरं षटक संपतंय, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती धवळेपाडा संघ. जास्त धावा करायचे आहेत जी, मात्र दुसरं षटक चांगला असं हाताळलं गेलं कार्तिक यांच्याकडनं. त्याच्यानंतर येतो तो विकास, शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतो आपल्या गोलंदाजीतून, दसरे संघाचा गोलंदाज असेल, तिसरं आणि वैयक्तिक आपलं पहिलं षटक घेऊन येतो विकास. तसेच त्याला सामना करतोय तो अनिकेत. सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, सहा चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावांचा डोंगर उभा करायचा आहे. बघू दे या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी बघायला मिळते की काय अनिकेतच्या रूपानं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, या चेंडूवर किती धाव मिळते त्या पाहू. या ठिकाणी नक्कीच चांगलं असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं दिसतंय. फुलटॉस चेंडूचा काहीसा पुरेसा फायदा उठवता आला नाही अनिकेतला, एकच धावावर समाधान मानावं लागेल ते अनिकेत यांना. फुलटॉस चेंडू होता परंतु स्टँडच्या बाहेर घालवता नाही आला, एकच धावावर समाधान मानावं लागेल अनिकेत यांना. चांगला अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी. धावसंख्या पहिलाच चेंडू या ठिकाणी झाला, धावसंख्या झाली ती 21.
ज्या मात्र चार विकेट्स महत्त्वाच्या गेल्यानंतर या ठिकाणी रनांना पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात अचूक टप्प्याचा चेंडू षटकार उत्तुंग असा मारलेला फटका सहा धावांसाठी डीजे. प्रथमेश ने जो षटकार मारला खरच देखण्यासारखा होता. चेंडू पाहावा तेवढा चांगला होता. अचूक टप्प्यामध्ये आलेला चेंडू तितकच त्याला वेगवान भिरकावून दिला सहा धावांसाठी. येणारी सहा धाव आपल्या संघांमध्ये ऍड होते. संघाची धावसंख्या सहा ने पुढे सरसावते जी मात्र गरज होती षटकारांची. नक्कीच प्रथमेश ने या ठिकाणी षटकार मारला. चांगली असा धावसंख्या उभ्या करायची आहे. षटकार चौकारांची गरज आहे. शेवटचे षटक अंतिम षटक असेल. प्रथमेश चांगली अशी फलंदाजी करतो या ठिकाणी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात कव्हर पॉईंटच्या दिशेने परंतु क्षेत्ररक्षकचं कौतुक या ठिकाणी. चांगलं असं जेल मानावं लागेल. चांगलं असं जेल मानावं लागेल. खरंच चांगलं डान्सर पोशा. आपण ग्राउंडच्या बाहेर डान्स करा. मैदानात येण्यासाठी डान्स करू नये. डान्सर पोशा. मैदानाच्या बाहेर डान्स करावा. आपण नवीन बॅट्समन हरेश मैदानात तयार. तीन चेंडू शिल्लक. नक्कीच या ठिकाणी तीन चेंडूंचा सामना बाकी आहे. चांगली अशी फलंदाजी मानावी लागेल. अनिकेत काय करतोय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली. पुन्हा एकदा सुरेख असा पकडलेला जेल. चांगलं असं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी अनिकेतला झटका बसतोय. एकदा हॅट्रिक चान्स जो मात्र विकासला आलाय. मागच्या दुसऱ्या षटकामध्ये जो चान्स कार्तिकला आला होता खरंच चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल दसई संघाकडनं. नक्कीच या ठिकाणी विकेट्स जात आहेत त्या दौलेपाडा संघाच्या ज्या मात्र आतापर्यंत सहा विकेट्स गमावल्या आहेत. 27 धावांपर्यंत मजर मालू शकलाय. अजूनही मला वाटते दोन चेंडू शिल्लक. हॅट्रिकचा चान्स खरोखरच ज्या गोलंदाजीची गरज होती अशा प्रकारे अचूक टप्प्यात गोलंदाजी करणं क्वालिफायच्या सामन्यामध्ये निर्णायक टप्प्यात गोलंदाजी करणं चांगल्या अशा प्रकारे या ठिकाणी विकास गोलंदाजी करतोय. हॅट्रिकचा चान्स आहे. बघू दे विकास काय करतोय. आपल्या गोलंदाज कशी कामगिरी करतोय. पुन्हा एकदा अचूक टप्प्यात टाकलेला चेंडू फलंदाजाला काहीसा समजलेला नाही. खरोखरच निर्धाव चेंडू या ठिकाणी येतोय. शेवटचा चेंडू असेल विकास यांचा. तिसरं आणि वैयक्तिक अंतिम षटक या ठिकाणी. दसई संघाचा गोलंदाज विकास घेऊन येतोय. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होते ती धवलेपाडा संघाची 27. सहा गडी बाद 27. शेवटचा चेंडू. बहु द्या षटकारांची गरज धवलेपाडा संघाला. काय करतोय हा फलंदाज. लॉगॉनच्या दिशेने मारला फटका. या चेंडूवर किती धावा मिळतात. काहीस गचाळा असं क्षेत्ररक्षण. खणखणीत चौकार डीजे.
क्षेत्ररक्षण काही या ठिकाणी झालं नाही, चेंडूला अडवण्यात यश मिळालं नाही, चार धावांसाठी जो शेवटचा चेंडू गेला। या ठिकाणी सेमी फायनलचा आणि फायनलचा मॅच खेळवायचा आहे, स्पीडअप घ्यायचं आहे, दौळेपाडा संघ आपलं क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचं आहे, कमिटीला सहकार्य करा। आता वाजलेत साडेचार, चार वाजून 28 मिनिटं झालेले आहेत, सेमी फायनल आणि फायनलचा सामना, जो थरार 2022 आई एकलशाही चषक 2022 थरार, कोण होणार विजेता, सर्वांची नजर त्या ठिकाणी आहे, पण दानवली संघानं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे। या संघांमधून जो विजय संघ असेल तो सेमी फायनलची मॅच खेळेल। टोकोडे संघाविरुद्ध या सामन्यातून जो विजय संघ असेल तो सेमी फायनलची मॅच खेळेल। त्यानंतर सेमी फायनलची मॅच झाल्यानंतर दानवली संघान फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, फायनलचा थरार दानवली संघाने दाखवून दिलेला आहे, फायनलमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। सामन्याला सुरुवात करायची आहे, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, पंच सलामीचे फलंदाज दसई संघाच्या ताबडतोब मैदानात जायचं आहे, या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे, सलामीचे फलंदाज दसई संघ ताबडतोब मैदानात जायचं आहे। नक्कीच या ठिकाणी रोमांचक असा सामना पाहायला मिळणार आहे, नावाजलेले असे फलंदाज असतात मुसा आणि सूरज। नक्कीच मुसा दसे संघाचा नावाजलेला असा फलंदाज, नक्कीच पूर्ण जबाबदारी संघाची त्याच्यावर असते, नक्कीच आपल्या संघाला विजय मिळवून कसा द्यायचा जर ते शिकायचं असेल तर मुसा कडून शिकायचं, कारण सातत्याने चांगली अशी कामगिरी करताना दिसतोय आपल्याला नेहमीच। शापूर मधला हा संघ दसई, तसेच त्याचा साथीदार सूरज चौकार आणि षटकार मारण्यात या ठिकाणी सतत यशस्वी ठरतात हे फलंदाज। बघू द्या, दौलेपाडा संघाला मोठी संधी आहे, जर तुम्हाला मुसाला आणि सूरजला रोखायचं असेल तर त्यांना 32 धावांपर्यंत मजल मारू देऊ नका, तुम्ही विजयासाठी त्यांच्या समोर 32 धावांचे आव्हान ठेवलं आहे, ज्या मात्र तुम्ही बनवल्यात, तुमच्या खात्यामध्ये 31 धावा, 3 षटक झाली, 18 चेंडू झाले, 31 धावांपर्यंत तुम्ही मजल मारू शकला, विजयासाठी ज्या मात्र ठेवल्यात 32 धावा दसई संघासमोर, सलामीची जोडी मैदानात मुस्सा आणि सूरज नावाजलेली अशी जोडी दसई संघाकडनं। बघू द्या, पहिलं षटक घेऊन येतोय तो प्रथमेश, पहिला चेंडू काहीसा अचूक टप्प्यात टाकलेला चेंडू, खरोखरच या चेंडूवर निर्धाव एकही धाव न आली, चांगल्या अशा प्रकारे टाकलेला चेंडू, फलंदाज मुस्सा काहीसा न समजणारा चेंडू फलंदाजाला। नक्कीच 17 चेंडू 32 धावा ज्या मात्र बनवायचे दसई संघाला, चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल प्रथमेश यांची, पुन्हा एकदा क्लिक केलंय कवच्या दिशेने, चांगला असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी, एकच धावर समाधान म्हणावं लागेल। अनिकेत जो मात्र 3 धावा वाचवण्यात यशस्वी ठरलाय, चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल अनिकेत यांचं। संघाचं खातं या ठिकाणी ओपन झालंय दसई संघाचं, स्ट्राईक रोटेट झालेली आहे, चांगला क्रिकेट या ठिकाणी पाहतोय आपण, रोमांचक असा सामना, दोन्ही संघ चौथ्या दिवशीचे आज क्वालिफायचा सामना आहे या ठिकाणी, धवलेपाडा आणि दसई दोन्ही संघ नावाजलेले सकाळपासून मैदानात या ठिकाणी उपस्थित, शेवटची मॅच महत्वाची मॅच यांची, क्वालिफायची मॅच या ठिकाणी। बघू द्या, चांगली अशी गोलंदाजी ट्रॅकवर, प्रथमेश जो मात्र पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर एक सिंगल आली, स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकला आले तो सूरज, बघू द्या कसं काय करतोय, फ्लॉवर पेचा हे पहिलं षटक, पुन्हा एकदा वाईट अवांतर धावसंख्येत वाढ, वाईट ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू, पुन्हा एकदा एक रन अवांतर धाव येते। नक्कीच संघाचं खातं ओपन झालंय, एक स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर एक सिंगल आली, एक वाईड आला, 2 धावा झाल्या खात्यामध्ये, पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका, एकच धावांसाठी, चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, तितकीच चांगला अशी गोलंदाजी या ठिकाणी, लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन वारंवार क्षेत्ररक्षणाला बदल करण्यात लागतो।
आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिला चेंडू डॉट टाकल्यानंतर सिंगल आली, एक व्हाइट बॉल नक्कीच गेला, परत स्ट्राइक रोटेट झाली. स्ट्राइकला आलाय तो मुस्सा, काय करतोय तो बघू द्या. आपल्या फलंदाजीतून उंचावून मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडू खाली जेल होते की काय, चांगल्या अशा प्रकारे या ठिकाणी जेल घेतलेले भूषण. पूर्ण जबाबदारी आता शाबाजवर आलेली आहे. जो मात्र महत्वाचा विकेट होता मुसाचा, भूषणने चांगल्या प्रकारे ज्वेल घेतला या ठिकाणी, मुसाला बाद केलं या ठिकाणी प्रथमेशने. आता पूर्ण जबाबदारी आली ती सूरजवर आणि शाबाजवर. काय करतात हे दसरे संघाचे फलंदाज बघू द्या. नक्कीच या ठिकाणी सूरजने क्लिक केलंय, टोकून दिलं चेंडूला, सीमापार चौकार. डीजे कवर पॉइंटच्या वरून मारला फटका चार धावांसाठी. नक्कीच जो चौकार मारला पाण्यासारखा होता. आपली विकेट्स गेल्यानंतर मुसाची जी विकेट्स गेली, पूर्ण जबाबदारी सूरज पार पाडतोय. एक चौकार आला आता, नक्कीच चौकार तो बघण्यासारखा होता. प्रथमेश यांच्यावर प्रेशर थोडं. पुन्हा एकदा कट, बॅटची तडा आणि पंचांचा निर्णय विकेट. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल प्रथमेश यांची. डीजे नक्कीच पहिलं षटक हाताळलं प्रथमेशाने, जी मात्र चांगली गोलंदाजी केली. महत्वाच्या ज्या विकेट्स होत्या सलामीच्या जोडीला या ठिकाणी बाद केल्यात, यश मिळालंय ते प्रथमेशांना. दोन विकेट्स या ठिकाणी, सात धावा जरूर मात्र खर्च केल्या. महत्वाच्या ज्या विकेट्स होत्या, मुसा नावाजलेला असा फलंदाज, त्याचा जो साथीदार सलामीचा फलंदाज सूरज या ठिकाणी माघारी परततोय. शाबाजवर आता पूर्ण जबाबदारी, नवीन फलंदाज मैदानात. अत्तर विजयासाठी 12 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज, 13 सरासरीने धावांचा डोंगर उभा करावा लागेल. गणेश जाधव येतोय दुसरं षटक घेऊन. धवलेपाडा संघाचा हा गोलंदाज, नावाजलेला असा गोलंदाज, 14 वर्षाचा हा गोलंदाज. नक्कीच गोलंदाजाची या ठिकाणी बघू द्या. पहिला चेंडू टाकलेला आहे, सुंदर असा क्लिक केलाय, सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. एकच धावावर समाधान मानावं लागेल. जी मात्र गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये, प्रथमेशने ज्या महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या, नक्कीच ज्या विकेट्स असतात महत्वाच्या सलामीची जोडी असते त्यांना बाद केल्यामध्ये यश मिळालंय ते धवलेपाडा संघाला. अत्तर शाहबाजने नक्कीच स्ट्राईक रोटेट केला. अख्तर आलंय, अख्तर काय करतोय, पूर्ण जबाबदारी आपल्यावर घेतोय. उंचावून मारण्याच्या प्रयत्नात फटका एकदा ठिकाणी बघण्यावर काय, या ठिकाणी चांगला असा क्षेत्ररक्षण बघावा म्हणून क्षेत्ररक्षक हर्षद केवणे या ठिकाणी 5 धावाच्या मात्र अडवण्यात यश मिळालंय ते हर्षद केवणे आला. नक्कीच या चेंडूवर खनखनीत असा षटकार होता. आम्ही चेंडूकडे बघतच राहिलो, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. ज्या मात्र त्यांनी धावा अडवल्यात आपल्या संघासाठी 5 धावा, षटकार उचुंग असा आम्हाला वाटला षटकार जाईल, परंतु तितकंच चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते हर्षद यांचं. चांगलं असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. नक्कीच गणेश चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा काहीसा न समजणारा चेंडू, अचूक टप्प्यात टाकलेला चेंडू, लोअर वन डिलिव्हरी, फलंदाज काहीसा समजलेला नाहीये. निर्धाव चेंडू येतोय,
पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडू खाली हर्षद, या ठिकाणी तंबूत परतावं लागतंय ते शाबाज यांना डीजे. इम्रान अख्तर आणि इम्रान मैदानात अजूनही तयार. शाबाजने चांगला असा फटका मारला होता, लेकिन फटका या ठिकाणी नक्कीच फसलाय. चांगला असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी हर्षद, ज्या मात्र पाच धावा अडवल्या त्यानंतर सुद्धा असं झेल या ठिकाणी पाहायला मिळालं आपल्याला. मागच्या चेंडूवर नक्कीच ज्या पाच धावा अडवल्यात त्या संघासाठी नक्कीच योगदान ठरतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. दौलेपाडा संघाचा क्षेत्ररक्षक नक्की चार चेंडूंचा सामना झाला या ठिकाणी. गणेश चांगल्या अशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारलेला फटका, कार्पेट लगेचचा शॉट या ठिकाणी. तेवढंच चांगलं असं क्षेत्ररक्षण, एकच धावावर समाधान मानावं लागेल दसाई संघाला. धावसंख्या एकने पुढे जाते 10. जी मात्र धावसंख्या होते दसाई संघाची 10. चांगली अशी गोलंदाजी, अचूक टप्प्यात गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी. ज्या प्रकारे चेंडू चाकला पायाच्या ब्लॉक होल मध्ये, एकच धावर समाधान मानावं लागेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती दसे संघाची, जी मात्र धावसंख्या झाली दुसरे षटक या ठिकाणी समाप्त झालेले. जी मात्र चांगली अशी गोलंदाजी मागायला मिळाली आपल्याला प्रथमेश आणि गणेश यांच्याकडनं. प्रथमेशने पहिले षटक हाताळलं, ज्या मात्र धावा खर्च केला 7, आणि त्यानंतर दुसरं षटक जे महत्वाचं षटक असतं, धावसंख्या झाली ती दसे संघाची 11. विजयासाठी अजूनही 6 चेंडूंमध्ये चेंडू 21 धावांची गरज. या ठिकाणी स्पीडअप घ्यायचंय, तिसरं आणि वैयक्तिक षटक राहील. 6 चेंडू 21 धावा, सामना ताबडतोब चालू करायचंय. पंच धनाजी नवले ताबडतोब सामना चालू करायचंय. या ठिकाणी तुम्हाला एक विनंती असेल, ताबडतोब सामना चालू करायचंय. सहा चेंडू 21 धावा, जो मात्र थरार. कोण होईल 2022 एकलशाही चषकचा विजेता संघ? नक्कीच जो मात्र पाहायला मिळणार आहे आपल्याला, जो मात्र दानिवली संघानं फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. नक्कीच 6 चेंडू 21 धावा. इम्रान पूर्ण जबाबदारी इम्रानवर, 6 चेंडू 21 धावा. गोलंदाज हरेश, तिसरा आणि वैयक्तिक अंतिम षटक. जी मात्र गोलंदाजी केली प्रथमेश आणि गणेशने, तसेच बघू द्या तिसरा आणि वैयक्तिक षटक. इम्रान तयार, अचूक टप्प्याचा चेंडू, पंचाचा सिग्नल येतोय वाईट.
यस पंचाचा निर्णय अंतिम राहील, पंचांवर प्रेशर आणू नका, या ठिकाणी पंचा जो निर्णय देईल तो अंतिम निर्णय राहील. अवंतर धावसंख्येत वाढ एक रन ने, या ठिकाणी धावसंख्या एक ने पुढे जाते, धावसंख्या झाली ती 12. अजूनही सहा चेंडू, 20 धावांची गरज, जी मात्र दसाई संघाला. फलंदाजी करतो तो इम्रान, नक्कीच दसाई संघाची पूर्ण धुरा आणि पूर्ण जबाबदारी असेल ती इम्रानवर. सहा चेंडू 20 धावा, जो मात्र इम्रानवर पूर्ण क्षमता आहे दसाई संघाची, त्याच्यामध्ये जी कॅपॅसिटी आहे सहा चेंडू मध्ये 20 धावा करण्याची. बघू द्या इम्रान काय करतोय, षटकार मारतोय की चौकार. पुन्हा एकदा काहीसा न समजणारा चेंडू खरोखरच, या ठिकाणी धावबाद होतोय इम्रानच्या रूपानं. चौथा झटका बसतोय तो दसाई संघाला. डीजे नक्कीच अख्तर काय करतोय, उंचावर मारण्याच्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चेंडू खाली पण करतो, कणकणीत षटकार. डीजे चांगल्या प्रकारे या ठिकाणी चेंडू आलेला, तितकंच त्याला स्टँड मध्ये डिलिव्हर केलंय अख्तरने. सहा धावांसाठी हा मारलेला फटका खरोखरच उत्तुंग असा मारलेला फटका होता सहा धावांसाठी, जो मात्र षटकार येतोय दसाई संघाच्या खात्यामध्ये. अजूनही सहा रन ऍड होतात, धावसंख्या जाते ती 18. अजूनही चार चेंडूंचा जो मात्र खेळ बाकी आहे दसाई संघाला बनवायचे आहेत. 14 धावा, चार चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा उंचावर मारला फटका, डिलिव्हर केलाय स्टँडच्या बाहेर षटकार. डीजे महत्वाचा विकेट्स या ठिकाणी गेला, परंतु त्यानंतर दोन लगोपाठ दोन चेंडूवर दोन षटकार मारले. खरोखरच पूर्ण जबाबदारी पूर्ण अख्तरवर जी जबाबदारी सोपवलेली आहे आणि तो दाखवतो या ठिकाणी आपल्याला की मी पूर्ण संघाला विजय मिळवून देणार. या ठिकाणी चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला, लगातार दोन षटकार मारलेत अख्तर यांनी. दोन चेंडूंमध्ये दोन षटकार मारणं सोपं नसतं, अख्तरनं ते दाखवून दिलंय की मी मारणार, माझ्या संघाला मी विजय मिळवून देणार. या ठिकाणी दसाई संघ पूर्ण झुंजतोय लढतोय दौलेबाडा संघासमोर, आपल्या संघाला विजयाच्या छायेमध्ये नेताना अख्तर सलामीचा हा फलंदाज चांगली अशी कामगिरी करतो या ठिकाणी अख्तर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू भिरकावलाय क्षेत्ररक्षक असेल त्या ठिकाणी. परंतु या चेंडूवर दोन धावा काही रोखू शकला नाही, दोन धावांनी धावसंख्या दोन ने पुढे सरसावते, धावसंख्या झाली ती दसाई संघाची 26. दोन चेंडू असतील सहा धावा, अख्तर दाखवून देतोय मी षटकार मारेल, माझ्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर सहा धावांची गरज आहे, मी षटकार मारेल. बघू द्या नक्कीच रोमांचक असा सामना पाहायला मिळणार आहे आपल्याला. दोन चेंडूंचा जो मात्र खेळ बाकी आहे विजयासाठी, जे मात्र लक्ष आहे 32 धावांचं, आतापर्यंत दसाई संघाच्या खात्यामध्ये आले त्या 26 धावा, दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे विजयासाठी, सहा धावांची गरज. बघू द्या अख्तर काय करतोय, गोलंदाजी मार्कवर तयार अख्तर बॅट्समन. पुन्हा एकदा उंचावर मारण्याच्या प्रयत्नात चेंडूला भिरकावून लागलाय, सहा धावांसाठी षटकार. डीजे